नमस्कार मंडळी, 25 जुलै 1629 नारळी पौर्णिमेच्या दिवशी निजामशहाने हमीद खान या सरदाराच्या सल्ल्यानुसार दौलताबाद या आपल्या किल्ल्यातील दरबारामध्ये लखुजीराव जाधव आणि त्यांचे 3 मुलगे अचलोजी, रघोजी आणि यशवंतराव यांची हत्या घडवली. हे हत्याकांड का घडवण्यात आलं याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. याशिवाय 2018 साली लखुजीराव जाधव यांची 2 चित्र न्यूयॉर्क येथे सापडली, त्याविषयीची माहितीही आपणा स्क्रीनवर दिसेल. यामुळे या दोन्ही माहितींचा लाभ घेण्यासाठी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा ही आपणास नम्र विनंती आहे. स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ साहेब ह्यांचे वडील लखुजीराव जाधव हे सिंदखेड आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर इथला जहागिरीचा आणि देशमुखीचा कारभार ते पाहत असत. सिंदखेड आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर हा मुघल आणि निजाम या दोघांच्याही सरहद्दीवर असणारा परिसर आहे. लखुजीराव जाधव यांच्याविषयीचे फारच कमी आणि त्रोटक उल्लेख इतिहासामध्ये लिहिले आहेत, तेव्हा आपण आता त्यांच्याविषयीची माहिती पाहूया आणि त्यांची कारकीर्द कशी होती ते समजून घेऊया. 11 मार्च 1614 जहांगीर बादशाह असताना लखुजीराव जाधव हे त्यावेळेचे शहजादा असलेले शहाजहान याच्या चाकरीत असल्याचा एक उल्लेख आहे. यानंतर 11 मार्च 1614 नंतर 1615 आसपास त्यांनी मुघलांची चाकरी सोडून ते पुन्हा निजामशाहीमध्ये आले असावेत, कारण 4 फेब्रुवारी 1616 निजामशहा, आदिलशहा, कुतुबशहा या तिघांच्याही संयुक्त फौजेचा मुघल सरदार शहानवाज खान याने पराभव केला. या युद्धाच्या अगोदर निजामशाहीतील काही सरदार मुघलांना जाऊन मिळाले, त्यात लखुजीराव जाधव यांचा समावेश असल्याचा उल्लेख ताजुक ई जहांगीरीमध्ये करण्यात आला आहे. 4 फेब्रुवारी 1616 ह्या युद्धानंतर ते मुघलांची चाकरी सोडून पुन्हा निजामशाहीमध्ये दाखल झाले आणि यानंतर त्याच वर्षी म्हणजे 1616 किंवा 1617 पुन्हा निजामशाही सोडून मुघलांच्या चाकरीत ते परतले. 26 फेब्रुवारी 1618 आणि 30 ऑक्टोबर 1621 पूर्वी लखुजीराव जाधव हे मुघलांच्याकडून परत निजामशाहीमध्ये परतले. 30 ऑक्टोबर 1621 लखुजीराव जाधव हे पुन्हा निजामशाही सोडून मुघलांच्या चाकरीत परतले. 1624 साली झालेल्या सुप्रसिद्ध भातवडीच्या लढाईत लखुजीराव हे मुघलांच्या सैन्याकडून लढत असल्याचे उल्लेख आहेत. या लढाईनंतर किंवा मलिक अंबर याच्या मृत्यूनंतर म्हणजेच मे 1626 नंतर ते पुन्हा निजामशाहीमध्ये परतले. 1614 पासून 1629 पर्यंत 15 वर्षाच्या कारकिर्दीत लखुजीराव जाधव यांनी तब्बल 7 वेळा मुघलांच्या चाकरीत आणि 7 वेळा निजामशाहीत चाकरीला होते. लखुजीरावांची ही संपूर्ण कारकीर्द आपण पाहिली आणि हे पाहताना आपल्या लक्षात आले असेल की लखुजीराव जाधव हे कोणत्याही एका ठिकाणी जास्त काळ नोकरीस राहिले नाहीत. त्यांनी वर्ष 6 महिन्यातच आपला बादशाह बदलून त्यांनी नोकरी बदलली आहे. मुघल आणि निजामशहा यांच्या दोघांच्याही कचाट्यात असलेली आपली वतनदारी ही सांभाळण्यासाठी त्यांनी ही कसरत केली असल्याचे आपल्यालाच दिसते आणि हीच कसरत त्यांची त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरली. त्यांच्या या धरसोड वृत्तीमुळे निजामशहाने त्याच्या बायकोच्या वशियाने सरदार झालेल्या हमीद खान या सरदाराचा सल्ला मान्य करून नारळी पौर्णिमेच्या दिवशी हे हत्याकांड घडवले. एकंदरीत सर्व पाहता लखुजीराव जाधव यांची स्वामीनिष्ठेमध्ये असलेली कमतरता आणि वतनासाठी काहीही करण्याची धडपड हीच त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरली असं आपण सांगू शकतो. मित्रांनो, हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर लाईक करण्यास विसरू नये. तसेच अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी
महाराष्ट्र धर्म या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनचे बटन दाबावे. जय हिंद, जय महाराष्ट्र.